ऑफकोर्स तुमच्यासाठी भरभरून कौतुक होतं, त्याचं एक वेगळं सेशन करायला लागेल त्या कॉमेंट्स वाचण्याचं मला. पण कुडोस आणि आय फील की 22 तारखेला आपणच फक्त म्हणजे या मधलीच लोक नाही तर महाराष्ट्र आणि पूर्ण देश आणि मे बी जे बाहेर परदेशात सुद्धा राहतात लोक ज्यांना चांगला कॉन्टेंट आवडतो ते सुद्धा प्रॉब्ली दे आर वेटिंग फॉर 22nd of November टू कम. मला असं वाटतं की मला आता या चित्रपटातल्या बाकी सगळ्या कलाकारांना स्टेजवरती बोलवायचं आणि त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत, कारण ट्रेलरमध्ये सगळ्यांचाच एक एक जो अंदाज आहे तो काहीतरी डेंजरस आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा संजय नार्वेकर सर यांचं. संतोष सुरेकर, मला वाटतं टाळ्या आपण वाजवत ठेवू शकतो, म्हणजे एवढी एनर्जी इथून आल्यानंतर इथून यायला हवी. शांती श्रीवास्तव, नागेश भोसले, जयवंत वाडकर, हितेश भोजराज, ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह मी तुम्हाला सगळ्यांना थोडं थोडं काहीतरी विचारणार आहे. आय वुड लाईक टू स्टार्ट संजय सरांपासून. सर, सुरुवातच जयवंत सर आणि तुमच्या शॉटने होते आणि हरकाप हा शब्द आहे माझ्याकडे फक्त, काय सांगाल आंटी फक्त? जसं सगळ्यांनी सांगितलं बघा, तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे प्रत्येक माणसात एक हिंस्त्र जनावर असत, रांगीपणा असतो, आणि जसं या सिनेमात दिलंय काही असतात काही बनतात, त्यातला असतांमधला मी आहे आणि माझ्यामुळे एक चांगला माणूस बनतो तो शरद आहे. म्हणजे एक रांगीपणा पहिल्यापासून, म्हणजे ज्याने कोणाचं भलं होईल वाईट होईल काही माहिती नसतं, पण स्वतःचा स्वार्थ साधला जाईल अशी जी काही व्यक्ती असतात त्यातला मी एक आहे. आणि मग परिस्थिती अशी निर्माण होते की त्याला कोणतरी अडवणारा हवा असतो, ज्याच्या प्रत्येकाच्या मनात ती सुप्त इच्छा असते की ह्याला अडवायला हा चुकीचं करतोय, पण त्याला त्याच पद्धतीने अडवणारा एक निर्माण होतो रांटी, तो म्हणजे शरद केळकर. तर त्या उलट्या बाजूचा मी आहे आणि ह्या बाजूचा तो. पण खूपच भारी वाटलं सर तुम्हाला स्क्रीनवरती बघून आणि इट वॉज बियॉन्ड इमॅजिनेशन की असं कुठेतरी काहीतरी करू शकतो. माझ्या मते समीरची कमाल आहे, दिग्दर्शक कशा प्रकारे आपण प्रेझेंट करायचं, म्हणजे आपण एक दिग्दर्शकाचा म्हणण्यानुसार आपण काम करतो आणि समीरने नेमकं सांगितलं की काय हवंय त्याला, कशा प्रकारे हवं त्याला, जोपर्यंत तो सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत तो करत राहायला सांगायचा की नाही नाही. तर मला असं वाटतं की ते संपूर्ण श्रेय समीच आहे, त्यामुळे त्याला खर तर त्याचं अभिनंदन करायचं. आणि आणखीन एक मला सांगायचं की पुनीत बालक, आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या इव्हेंट्सला असतो, त्यांच्याबरोबर आम्ही खेळलेलो पण आहे, पण कधी असं वाटलं नव्हतं की हा माणूस अशा प्रकारच्या सिनेमांना काही न विचारता प्रोत्साहन दे, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन, कारण त्यांनी काही न विचारता सांगितलं. कारण ही फिल्म डिस्क्राईब करणं कठीण आहे की ये ऐसा दिखेगा ऐसा दे असं सांगता येईल ना, ते त्याचं दिग्दर्शकावर विश्वास ठेवायला हवा आणि तो त्यांनी ठेवला, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन. लगेच मी संतोषकडे येणार आहे. इफ आय मे से सो ऍज अन ऑडियन्स, हा लाईक प्युअर ऑडियन्स पर्स्पेक्टिव्ह मी आहे, काही लोकांना ऑन स्क्रीन चिडलेलं आणि कोणाच्या तरी वाजवताना बघून मजा येईल, तर यू आर वन ऑफ देम की तुला चिडलेलं बघितलं बघून छान वाटतं बघायला. तुझ्या कॅरेक्टर बद्दल काय सांगशील आणि त्याच्यातला लुक पण थोडासा वेगळा होता तर. सर्वजणी दिवाळी तर नुकतीच झाली आहे, पण आता खरे फटाके आता फुटणार आहेत. या सिनेमासाठी सर्वात जास्त त्याग जो कोणी केला असेल तो मी केलाय आणि तो करायला लावलाय जबरदस्तीने मला. आणि ते म्हणजे मी लहानपणी मुंज झाली तेव्हा मी टक्कल केलं होतं, त्यानंतर आता या सिनेमासाठी. पण पुन्हा एकदा समीतला थँक्यू की तो दरवेळेला माझ्यावर एक विश्वास दाखवतो, त्याला असं वाटतं की ते कॅरेक्टर तू करावंस आणि त्याचा हट्ट पण असतो, पण मी फक्त त्याला वाटतंय म्हणून मी करत असतो. पुन्हा एकदा थँक्यू सगळी या सिनेमात या एवढ्या रांटीमधला मला म्हणजे रांटी बनवलं असतं. आणि आमच्या निर्माते पुनीत बालन, आमचा म्युझिक डिरेक्टर अजित परब, हे ना अजा आला सो काय नाही धमाल आली, बाकी काय धमाल आम्ही केली आहे, काय रांटीपणा केला आहे, काय काय केलंय ते या सिनेमात 22 तारखेपासून तुम्हाला बघायला मिळेलच. संतोष के बारे में एक चीज बोलना चाहूंगा मैं, एंड ये बहुत ही फैक्ट है, ऑनेस्ट है कि संतोष ने ये फिल्म के लिए
बिकॉज मेरा ऍक्सिडेंट भी हो गया था, तो जब दूसरा स्केड्यूल लगा तो उसने बाहर वापिस अपने गंजा किया और उसने एक फिल्म भी छोड़ दी उसकी, विच आई थिंक सो इज कमेंडेबल. थैंक यू संतोष. फॉर नेक्स्ट फिल्म में भी उसको गंजा सर. तुम्हालाही हा प्रश्न विचारायला आवडेल की खूप वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट आहे फिल्मची सुद्धा, आणि अशा एका एवढ्या पॉवरफुल फिल्मचं भाग होताना कसं वाटलं तुम्हाला? नमस्कार. थँक्स फॉर कमिंग एव्हरीबडी. संतोष म्हणाला की त्यांनी शक्कल केलं, मी पण थोडस सर्विससाठी त्याग केलेला आहे. मी आयुष्यात पहिल्यांदा मिशी कापली आणि मी पण दोनदा कापली. समीर काम देतो पण काम दिलं तर परत काही घेतो पण. पण हे इतकी इतकी मजा, इतका अनुभव दानगा करेट वेगळा. कारण समीतची एनर्जी, समीतच टेक्निकल एक्सिलन्स इतका मोठा आहे की मी मायसेल्फ ॲज अ फिल्म मेकर स्वतःला फार असा उठका समजायला लागलो होता. वेन एव्हर आय वर्क बेटर मॅन, ऑनेस्टली आय एम टेलिंग यू, ही इज सच अ वंडरफुल डिरेक्टर. स्क्रिप्ट जेव्हा सुरुवातीला आणि हा स्क्रिप्ट देतो, विच इज अ ग्रेट थिंग नॉर्मली, दिग्दर्शक स्क्रिप्टच देत नाही नटांना, तर हा स्क्रिप्ट देतो. मला धारावी बाईंची पण स्क्रिप्ट त्यांनी दिली होती. ही स्क्रिप्ट दिली, स्क्रिप्ट वाचल्यावर असं वाटलं काही सिनेमा करणार आहोत पण काहीतरीच आहे यार. म्हणे ह्याला पण कसं आहे ना इतकं याचं थोडी का असतं कमर्शियल आणि काही कळत नाही आहे. आणि जेव्हा आम्ही शूटिंग करायला लागलो आणि हा बरं याला फारच विचित्र ठिकाणी शूटिंग करायची, म्हणजे चांगले चांगले दिसणारे लोकेशन, फाईव्ह स्टार्स, खूप सुंदर दिसणारे डोंगर, नद्या, हे सगळं त्याला नाही. त्याला जेट्या, कल्ल्या, झोपडपट्टी, पण ते स्क्रीनवर जे दिसत, आय मीन ही हॅज दॅट विजन यु नो. अँड म्हणजे आता त्याच्याबद्दल किती जास्त किती बोलावं ते मला फक्त आणखी एवढंच सांगायचंय की व्हॉट एव्हर जर्नी यू टू स्टार्टेड, कीप दॅट ऑन, कीप दॅट जर्नी ऑन, सो दॅट आमच्यासारखे नट आम्हाला काम मिळेल. आमच्यासारखे जे हम लोग भूखे रहते अच्छे काम केले, काय होतं की चांगलं काम प्रत्येकाला हवं, सगळ्यांनाच करायचंय, पण चांगलं काम शोधायला गेलं तर सापडतच नाही हो. त्यामुळे आम्हाला करत राहावं लागतं कारण कदाचित सापडेल एखादं काम चांगलं. तर हे चांगलं काम करणारे लोक आहेत आणि यांनी असंच सतत चांगलं काम करत राहावं. अँड आय विश रांटी ऑल माय बेस्ट फ्रॉम ऑल माय हार्ट. थँक यू सो मच. मला ना एक मेन्शन करायला आवडेल समीच्या बाबतीत. आता थोडासा त्याचा कौतुक सोहळा आहे मी सांगतो. अजून कोणत्या गोष्टीचा? नाही नाही नाही, खरंच चांगलं सांगतोय समीत. मला असं वाटतं की इज वन ऑफ द लकीएस्ट डिरेक्टर, खूप लकी डिरेक्टर आहे की एकाच पटडीत कुठली तरी सिनेमे केले नाहीत, वेगवेगळे सब्जेक्ट हाताळले. म्हणजे आईना का बायना पहिला सिनेमा, हाफ तिकीट, मग छत्तीसगुण, मग धारावी बँक सारखी वेबसिरीज, इंदुरी ईस्ट सारखी वेबसिरीज, आणि तर आणली. सो त्याच्याबरोबर आम्ही पण लकी होती, आम्हाला पण वेगवेगळ्या भूमिका करायला मिळतं. डिरेक्टर ऍक्टरचं कौतुक करतोय, मस्त आहे हे. जेव्हा तर तुमच्याकडे यायचंय ट्रेलरची सुरुवातच तुम्ही आणि खूप फटाके अशी एकत्र होतील, तर काय सांगाल रांटीच्या तुमच्या अनुभवाबद्दल? काय बोलू, हा त्याने स्वतःच कबूल केले मी रँटी आहे, त्यामुळे त्याचं दिग्दर्शन म्हणा किंवा थॉट म्हणा हे सगळे रँटी आहे.
मला माहितीच नव्हतं की मला फटाके लावून इथे अक्षरशः फटाके लावले आणि मला तो शॉर्ट फिल्म बघताय. नंतर एक डमी आलाय तिथे, पण आधी सुरुवात माझ्यापासून केली होती पाठ पाठ पाठ. म्हणजे तो मला त्याचा खूपच अनुभव आहे. मी त्यावर खूप सगळ्याच सिनेमा जवळजवळ केले, इंदुरीश सोडला तर. आम्ही इकडे आहोत ना हे सगळे त्याचे फेवरेट ऍक्टर आहोत. आम्ही प्रत्येक सिनेमामध्ये त्याच्या असतो. आम्ही इथे जितके आहेत तेवढे आत्ता. त्यामुळे आम्हाला तो अनुभव आहे, त्याच्यावर विश्वास आहे. त्यामुळे आम्ही सोडून देतो. आम्हाला तो म्हणेल तसं आम्ही करतो आणि ते करत आलो. आणि खूपच धमाल पिक्चर आहे, तुम्हाला कळेलच. आणि इतकं इमोशन आहे या पिक्चरमध्ये, ती इमोशन सुद्धा तुम्हाला कळेल. त्यातलं इमोशन सुद्धा किती चांगल्या रीतीने याने बाहेर केलं आहे. त्यामध्ये मी आहे किंवा छाया कदम आहे, दोन आमची मुलं आहेत म्हणजे ही मोठी झालेली नसते. त्या सीन्समध्ये सुद्धा खूप काही काढून घेतले त्याने आमच्याकडे आणि खूप छान छान करतो तो. त्यामुळे त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही सगळ्यांनी या फटाके वाजवायला 22 तारखेपासून पुन्हा एकदा दिवाळी आपण साजरी करू असं मला वाटतं. आणि खूप साऱ्या शुभेच्छा समीर तुला. थँक्यू थँक्यू काका, थँक्यू सो मच. आय लव यू. कमिंग टू शान्वी, आई फील एवढी कडक टीम. आणि नमस्ते, हॅलो एव्हरीवन. मेरी डेब्यू फिल्म तो है ही मराठी सिनेमा में, बट ना करते समय ना आज के दिन मुझे ऐसा लग नहीं रहा है कि मैं इन लोगों से पहली बार मिली हूँ या इन लोगों से पहली बार काम किया है. शरद के थ्रू मुझे फिल्म के बारे में समझ तो जाना, और जो मुझे मजा आया इसमें काम करने में, हर एक दिन इतना एंजॉय किया है, इतना एफर्टलेसली काम हुआ है कि आज आई थिंक एज अ फैमिली वी आर स्टैंडिंग हियर एंड वी आर यू नो स्टैंडिंग फॉर द फिल्म. तो मजा तो मुझे बहुत आया. मुझे लगा नहीं मेरी पहली फिल्म है और आखिरी फिल्म भी नहीं है. ऑफकोर्स बहुत सारा काम करना है इन सारे लोगों के साथ, इतने दिग्गज कलाकार यहाँ पर खड़े हैं आज इस मंच पे, और सबके साथ मुझे सीन नहीं मिला है, बट आगे कुछ मिल जाएगा ऐसा लग रहा है. Wishing you all the very best. Thank you so much. We're really looking forward to seeing you on screen as well. I'm looking forward to seeing myself in this film, because is puri film mein kahin kuch softness dikhegi na. That's a lot of responsibility. So, lady Ranti. I think I would request Samit on the stage to give me that Ranti character in your next film. Done. Why not for a female? Why not? I would love to do. You know, I would love to do something which nobody does. Yes. Okay, then. Matlab 22nd November and maybe sometime in the near future as well. So two dates are booked for you already as an audience. Lovely, and congratulations. Yes. All the very best to you too. Hitesh, I'm going to come to you. I've seen you in multiple projects, yaar, and isme bhi look to kafi amazing hai hi, lekin jaise baaki sabhi characters mein bhi ek bahut hi strong trait hai. आपके कैरेक्टर का क्या सीन है? पहले तो हेलो नमस्कार एंड समित सर, थैंक यू फॉर दिस. थैंक यू फॉर एक्सेप्टिंग एंड डूइंग दिस. नो सर, जस्ट अ लिटिल एनेक्डोट बिफोर आई. सो आई हैड द प्लेजर ऑफ वर्किंग विद समित सर ऑन द प्रीवियस प्रोजेक्ट, एंड व्हेन ही कॉल्ड मी ही सेड, आई टेल यू हाउ द लुक गॉट सिलेक्टेड. ही सेड आई हैव अ रोल फॉर यू, वुड यू लव टू ऑडिशन फॉर इट. तो I gave around 3 rounds of auditions. Every day he would say, नहीं अब इसको ऐसे करके दिखा, अब इसको ऐसे करके दिखा. And at that time I had long curly hair. He said, yeah, this is Dheeraj for me. So that's how the look got selected. That's how this look is exactly. He said, shirt होता है, तो देख लेना. That's all he said. He gave me a date, shirt कब उतारना है, उसके 2 दिन पहले shoot किया. Typical Samit sir style. तू 2 दिन बाद रेडी होगा ना? हाँ ठीक है, आज करेंगे. Quite some challenges, I must. Yeah, yeah. It was. It's been a journey, and it's been a wonderful journey. And as all of us feel, you're always, always very happy and content after a day's of work after working with Samit sir. You don't feel like, okay, today was not a good day. You go to work, and he makes sure. And I must say this, that he does make sure that every actor feels included. He will spend personal time with everyone. And I must say this for all the cast members as well. I work with each and every one of them in this film.
and they made me feel so welcome, and they made me feel so at home. They made sure they do lines with me because I'm not very, very good with my spoken Marathi. But you've spoken Marathi. Yes, I have done the dialogues. I have done the dub as well with Samit sir sitting on my head and saying yes and but it's been a wonderful journey. And about the character, Ranti kai astat kai banta. Sir, rehne dete. Film dekh ke pata chal jayega kya hua mere character. Amazing, congratulations. Thank you so much. I guess purja film mane tacha trailer launch la tar apan marathitas bolu mag. Correct. Mala full confidence hoto pan tayari pan zali hoti. Correct. So lovely, and we hope to see you on 22nd as well. Thank you so much. Thank you so much. Can I just take a moment to say something? Sorry for coming back to myself, but around 20 films mein maine kuch kaam kiya hai ab tak south mein, but trust me, matlab I'll very proudly say that Samit is one of the rantiest directors I've met. Matlab ye south ki bhi baatein kar rahe hain yahan pe, but aisa maine ab tak meri 20 films mein nahi dekha hai. So you are hit, Samit. Thank you. Sorry, just one more thing, just a quick anecdote. This is also my first theatrical release. So, thank you, sir. This is going to be a theatrical debut. Thank you, sir. Thank you so much. Introducing Hitesh Kosha. Thank you. अब मला एक सांगा ना, आणखी आवडेल की साऊथ से बरेच सिटी में डब करून इकडे येतात, मग तुम्ही बघायला जाता. आपण ओरिजिनल इथे आणलाय आपल्या भाषेतला, आता हा पण बघा. I'm sure everyone will look at it, and it's so special. It is very important, you know, that is what I believe in, that if you are a good human, you have to be a good actor, you have to be a good actor, you know, you have to rehearse and it can be good, you have to be a good workshop and it can be good. But if you are a good human, then you have to be a good actor. Coming to Sushant sir and Madhav, one mic, we have okay. Sameer, a request, I think, this cinema music is a character. पूर्ण डिस्कशन आहे इथे. तुम्हा दोघांना हा एक प्रश्न मला विचारायला आवडेल की जसं आपण अनेक प्रोजेक्टचा भाग होत असतो, पण काही प्रोजेक्ट असे असतात जे थोडे पाथ ब्रेकिंग असतात, म्हणजे जे होत आलंय त्याला एक चीर देऊन एक वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात, आणि जेव्हा नाईन्टी सारख्या अशा प्रोजेक्ट सोबत आपण जोडले जातो तेव्हा हाऊ सॅटिस्फाईंग इज इट ऍज एन आर्टिस्ट. खूप होत. नमस्कार तुम्हाला सर, थँक्यू सो मच फॉर कमिंग आणि अगेन थँक्यू सुमित फॉर मेकिंग मी पार्ट ऑफ दिस. जसं तुम्ही विचारलं की पाथ ब्रेकिंग, मला जेव्हा पहिल्यांदा फोन आला सुमित तू क्या कर रहा है ऑफिसला गेलो असं असं आहे, आणि काही दोन तीन दिवसांनीच आमची भेट झाली होती, आणि अचानक म्हटलं ठीक आहे येतो काम आहे झालं पाहिजे. त्यांनी सांगितलं की माझा वैसा रोल आहे जो लाईफ टाईम तुम्ही ना कमी किया होगा ना शायद तू कमी करेगा. म्हटलं ओके, काम तर करायचं होतं कारण की आमची मैत्री 10-12 वर्ष जुनी मैत्री, पण काम करायचं होतं यावेळेला आलं, त्याच्या आधी आलं होतं पण ते 100% वर्कआउट नाही झालं काही कारणामुळे. पण त्यांनी जेव्हा त्याची अजून एक खासियत आहे, द वे ही डिपिक्ट्स, म्हणजे जे तुम्हाला तो तुमच्या डोळ्यासमोर चित्र उभं करतो ना, की ते कसं असणार आहे, तुम्ही काय करणार आहात, तुम्ही कसे आहात, ते कॅरेक्टर कसं आहे, तर तेव्हा त्या माणसाला ऑलरेडी ते तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं. खूप फार कमी डिरेक्टर्स आणि फार कमी लोकांना ते डिपिक्शनची पॉवर आहे, तर ती त्याच्यामध्ये ही त्याच्यात आहे कमाल आहे. आणि हे सांगितल्यानंतर माझं काय म्हणजे आय वॉज लाईक एनी टाईम वॉज म्हणत नाही, आणि त्यांनी असं पाहता लुक जसं म्हणाला की त्याच्या लुकच्या गडबडी होत्या थोडंसं कसं डिसाईड करत, मला त्यांनी पाहिलं असं, पण लुकचं काय तुझं आता तू ना जरा पण एकही दाढीचा केस काढायचा नाही मी सांगत नाही तोपर्यंत, आणि असं करत 1.5 महिना मी दाढी वाढवली. Another story. यांना त्याग करावा लागला, मला ती एक्सेप्ट करावी लागली. 1.5 महिना दाढी ठेवली आणि जशी होती तशी त्यांनी ती शूट करायला लावली, आणि पुढे जितकी कंटिन्युटी फिल्मची होती ती मेंटेन करायला मन लागली. पण मजा आली फिल्म करायला, आणि कॅरेक्टर प्रत्येक कॅरेक्टरला म्हणजे आपण म्हणतो ना न्याय दिलेला आहे, एक प्रत्येक कॅरेक्टर उभं राहत आहे येत आहे त्यातनं ते काय दिसून येत आहे, आणि त्याला माहिती आहे कसं काम काढून घ्यायचं. कित्येकदा त्याला म्हणजे मला वाटायचं की 100% देतोय पण त्याला कन्व्हिन्सिंग आहे की नाही, हा ओके म्हटलं ओके ओके हा नाही कर, तर त्याचे ज्या काही इम्प्रुव्हमेंट असायचे मी स्वतःला जेव्हा शॉर्ट तो चेक करायला बघून म्हटलं अरे बापरे मी हे करू शकतो, पण त्यांनी जे काय काढून घेतलं माझ्याकडनं अमेझिंग अमेझिंग. संतोष दादा, शरद दादा, सुशांत दादा, सगळे संजय दादा, नागेश सर, कमाल कमाल, यांनी सगळ्यांनी मला खूप मदत केली आणि खूप मजा आली या फिल्ममध्ये. जसं पाथ ब्रेकिंग तुम्ही जो तुमचा मुद्दा आहे
हा पाच ब्रेक माझ्यासाठी आहे, कारण की आतापर्यंत रोमॅन्टिक कॉमेडी आणि नवी नवी फिल्म वगैरे बऱ्याच केल्या, पण याच्यातनं एक रॉनेस जो आहे ना माझ्यातला तो मला कुठेतरी दिसला, त्याला कधी दिसला मला माहित नाही, पण आय एम व्हेरी ग्लॅड. थँक्यू सो मच. मी नमस्कार सगळ्या गेल्या 10-12 वर्षातल्या सुपरहिट फिल्मचा भाग होण्याची संधी देवामुळे मला मिळाली. पुन्हा एकदा एका सुपरहिट फिल्ममध्ये काम करण्याची संधी मला सबित कक्कडने दिली आहे, त्याबद्दल सबित कक्कडचं मनापासून आभार मानतो. आणि रोलविषयी काही सांगणार नाही, कारण काही गोष्टी गोपित आहेत, त्या 22 तारखेलाच उलगडल्या जातील. आणि सगळ्यांनी त्याग केला त्याचप्रमाणे पहिल्यांदा आयुष्यात कधीच कुठल्याच रोलसाठी मी जेवढी मेहनत केली नाही तेवढं शारीरिक वजन या सिनेमातल्या रोलसाठी मला घटवावं लागलं. त्यासाठी संपूर्ण कारणीभूत जे मला ट्रोल केलं जात आहे यासाठी सबित कक्कड आहे असं मी जाहीर करतो. आणि त्यानंतर लुक साठी सुद्धा मला जवळजवळ 3-3.5 महिने दाढी वाढवण्याचं काम समित कक्कड यांनी दिलं. त्यांनी सगळ्या आमचे जे काही हेअरस्टाईलिस्ट आहेत त्यांनी खूप त्यांना त्याबद्दल शिव्या घातल्या असते. आणि 3-3.5 महिने जवळजवळ तो माझ्या लुकवरती काम करत होता. जवळजवळ मला असं वाटलं की बहुतेक शरदला काढून मलाच रोल मिळतोय की काय. पण मराठीत पहिल्यांदा आयुष्यात म्हणजे वयाच्या 12 वर्षापासून काम करायला सुरुवात केली तेव्हा जी एक पहिली ऑडिशन दिली होती, त्याच्यानंतर आयुष्यात कधी ऑडिशन देण्याची वेळ येईल मराठीत तरी असं मला वाटलं नव्हतं, पण ती समित कक्कडनी घेतली आणि मग मला भूमिका दिली, त्याबद्दलही त्याचं मनापासून आभार. आणि